सद्गुरु शंकर महाराज मठातर्फे दिव्यांगांना धान्य किट वाटप, कोरोनाशी संघर्ष करताना दिव्यांगांची उपासमार होऊ नये या उद्देशाने दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघाने दरमहा धान्य किट वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. या धान्य किट वाटपाचा चौथा टप्पा श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या सहकार्याने 107 दिव्यांगांना प्रत्येकी 25 किलोचे धान्य किट वाटप करण्यात आले. श्री शंकर महाराज मठाच्या सभागृहात सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, ध्यानगुरु रघुनाथ येमूळ, डॉक्टर निवेदिता एकबोटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक गुंदेचा, ट्रस्टचे सचिव सुरेंद्र वायकर, विश्वस्त प्रताप भोसले, नागराज नायडू, गुलटेकडी एकता प्रतिष्ठानचे गणेश शेरला यांच्या प्रमुख उपस्थितीत धान्य किट वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी पत्रकार पांडुरंग मरगजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पत्रकार पांडुरंग मरगजे व त्यांच्या पत्नी शिवप्रेरणा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका संगीता मरगजे यांचा एसीपी सुषमा चव्हाण, ध्यानगुरु रघुनाथजी येमूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम गंभीरे, प्राध्यापक डॉक्टर निवेदिता एकबोटे व मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार देखील करण्यात आला. कोरोना महामारी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत प्रातिनिधिक स्वरूपात 15 दिव्यांग बांधवांना मान्यवरांच्या हस्ते धान्य किट वाटप करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी आलेल्या मान्यवरांचे व दिव्यांग बांधवांचे स्वागत ॲडव्होकेट दिलीप जगताप यांनी तर सूत्रसंचालन अपूर्वा ठाकरे यांनी केले. दिव्यांग व्यवसाय गटाचे अनिल कदम, सचिन पवार यांनी आभार मानले. संयोजन राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ, कर्तव्यनिष्ठ महिला मंच, अनाहत स्वराज्य आणि राष्ट्रशक्ती संघटनेने केले होते. या कार्यक्रम प्रसंगी युवा संवादशी बोलताना काय म्हणाले मान्यवर पाहूयात. आज शंकर महाराज मठ ट्रस्टी आणि यमूल गुरुजी आणि त्यांचे आपले पत्रकार मरगजे आणि त्यांचा ग्रुप यांच्यातर्फे दिव्यांग लोकांना 100 दिव्यांग लोकांना अन्नधान्याचं किट वाटण्यात आलं. हा जो उपक्रम आहे हा खूप चांगला उपक्रम आहे. गेले 4 महिने हा उपक्रम राबविला जातो. खरं तर आपण असा विचार केला तर दिव्यांग हा एक जो काही घटक आहे समाजातला त्याला त्याच्याकडे बराच दुर्लक्षित घटक आहे आणि या कोविडच्या काळामध्ये त्यांना अन्न धान्य पुरवणे हा एक खूप सत्कार्य आपण असं मानूया की हे खूप मोठं सत्कार्य आहे आणि या हे जे काही संयोजक आहेत त्यांना यापुढे देखील असा हा उपक्रम राबवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांना यापुढे देखील चांगल्या प्रकारे हा उपक्रम त्यांनी राबवावा आणि खूप चांगला उपक्रम आहे. अन्न सुरक्षा विमा योजना जे फूड इन्शुरन्स आहे त्यामध्ये 3 ते 4 प्रकार आहेत. त्यामध्ये मी फूड बँक सुरुवातीला सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये दिव्यांगांसाठी सुरुवातीचा माझा 100 लोकांचा संकल्प आम्ही घेतलेला की 100 लोकांना दर महिना किट अन्नधान्याचं किट वाटप सुरू करण्याचा आमचा संकल्प होता. त्यामध्ये हा चौथा टप्पा सद्गुरू शंकर महाराज मठांमध्ये होतो यासाठी मला इतका आनंद होतो आहे की मी स्वतः नाथ संप्रदायाचा असून गिरनार येथील कार्याध्यक्ष आहे गुरु गोरक्षण समितीचे आणि त्या शंकर महाराजांच्या मठात हे अन्न सुरक्षा विमा योजना जे फूड बँक आहे जे फूड इन्शुरन्स आहे ह्या जे चौथा टप्पा पार पडला ह्यामध्ये मला खूप आनंद होतो आहे आणि या मठातील सगळे ट्रस्टी लोकांना व इतर सामाजिक संस्थांनी ज्यांनी ज्यांनी यामध्ये मदत केलेली आहे आणि यापुढे पण जे लोक मदत करतील हे कार्य कंटिन्यू होऊन महाराष्ट्रभर आणि देशभर या दिव्यांगांसाठी वृद्धांसाठी अनाथ लोकांसाठी व जे वंचित लोक आहेत गोरगरीब या सगळ्यांसाठी फूड बँक सुरू व्हावं लवकरात लवकर अशी मी सरकारला व माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सरांना व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आवाहन करतो की यांनी या आमचा फूड इन्शुरन्स फूड बँकची संकल्पना लवकरात लवकर लाभाव्या व या सर्व लोकांना याचा लाभ मिळावा. जे वंचित आहेत जे गरीब आहेत या सगळ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी माझा सद्गुरू शंकर महाराज चरणी शंकर महाराज मठामध्ये आज हा जो कार्यक्रम झाला आहे दिव्यांगांना अन्न वाटप करण्याचा यामध्ये मी एक अवनी संस्थेचा अर्थ आहे अन्न वस्त्र निवारा या संस्थेची एक अध्यक्ष म्हणून आज मला इथे उपस्थिती देता आली हे माझं स्वतःचं खूप भाग्य समजते. अतिशय पवित्र कार्य आणि दैवी कार्य आज हे सर्वजण करतात. अनेक सामाजिक संस्था आज दक्षिण पुण्यातल्या इथं एकत्र येऊन हे कार्य पार पडत आहे आणि इतक्या पवित्र ठिकाणी हे कार्य होतं याचा मला खूप आनंद आहे. मी या कार्यक्रमाला खूप शुभेच्छा देते. आज 5वा टप्पा आहे. मला वाटतं याचे 100 टप्पे 1000 टप्पे आपण नक्कीच पूर्ण करू. ह्यासाठी आम्हाला शंकर महाराजांनी आशीर्वाद द्यावा एवढी मी प्रार्थना करते. नमस्कार, माझं नाव गणेश शेरला. मी गुलटेकडी एकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रात व पुणे शहरात काम करत असतो. तर विविध माध्यमातून ज्यांच्यापर्यंत आपण कधी पोहोचलो नाही अशा व्यक्तींना शोधून आणि
त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे एक माध्यम आणि छोटासा प्रयत्न आमच्याकडनं. तर आम्ही गुलटेकडी असन मर्शीनगर पर्वती भागातल्या जे गरजू अत्यंत गरीब लॉकडाऊनच्या काळात यांच्यापर्यंत कुणी म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ता असन म्हणून पोहोचलं नाही अशांची यादी करून फिल्टराईज करून आणि त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांना जास्तीत जास्त समाजाकडनं जे मिळतं ते त्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये आम्हाला सगळ्या संस्था म्हणजे कोळी साहेब असतील सचिन कोळी सर असतील किंवा मरगई साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही पर्वती भागात 100 लोकांची पहिल्याच अटेम्प्टला यादी काढली आणि त्यांना किट देतो आहे. आज तो आनंदाचा क्षण आहे. अध्यक्ष अनिल कदम आपले आभारी आहे. ह्या आमचा व्यवसाय गट हा सामाजिक उपक्रम पण राबवतो. आम्ही अपंगांना आमच्या पैशातून ज्या मिळालेल्या ह्याच्यातून व्हील चेअर म्हणा किंवा बायसिकल म्हणा अशी वैयक्तिक मदत करतो आणि आमच्या दिव्यांग व्यवसाय गटाचा आधार कार्ड पॅन कार्ड UID कार्ड आणि अपंगांना इतर जे काही सेवा लागतात त्या आमच्या इथं माफक दरात कमी पैशात अल्पदरात देण्याचा प्रयत्न चालू आहे. तरी अपंग लोकांनी संपर्क करावा. माझा नंबर आहे मोबाईल नंबर 9011500254. माझं नाव सचिन ईश्वर पवार. मी दिव्यांग व्यवसाय गटाचा उपाध्यक्ष आहे. आमचा हा दिव्यांग व्यवसाय गट हा 3 वर्षापर्यंत चालू आहे आणि आत्ता स्टार्टिंग आहे. आणि आम्ही आत्तापर्यंत 150 लोकांना UID कार्ड हे फ्रीमध्ये काढून दिलेलं आहोत. आणि आत्ता आमची भेट म्हणजे गणेश भाऊ आणि महेश भाऊ यांची भेट म्हणजे एक 6 महिन्यापूर्वीच झालेली आहे. आणि आम्ही गणेश भाऊंना सांगितलं होतं की आमच्या गटासाठी काहीतरी तुम्ही करा. तर गणेश गुलटेकडी एकता प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ शेरला यांनी व महेश भाऊ साळुंके यांनी आम्हाला खूप मदत केलेली आजपर्यंत आणि अशीही पुढे करत आणि ही अपेक्षा आहे.